माझा म्हणणं आणखीन एका गोष्टीचा श्रेय घ्या. माझी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती आहे हात तोडून की अतिशय कष्टातून संघर्षातून मी या परळी वैद्यनाथला मायबाप जनतेला शिरसाळ्यामध्ये एमआयडीसी उभी करणार म्हणून या ठिकाणी सांगितलं होतं की आज एमआयडीसीच भूसंपादन झालंय. माझी विनंती आहे तुमची जर एवढी मोठी प्रतिष्ठा आहे आज राज्यात तुमची सत्ता आहे केंद्रात तुमची सत्ता आहे मी स्वतः रस्त्यावर उभा राहून तुमचं स्वागत करतो. मी मंजूर केलेल्या एमआयडीसीवर एक उद्योग आणून तुम्ही दाखवा तुमचं रस्त्यावर उतरून मी स्वागत करायला तयार आहे. अरे मागच्या 10 वर्षांमधलं किती मोठं आपलं नुकसान झालंय याचा विचार कदाचित तुमच्यापैकी कुणी केला नसेल पण रोज रात्री झोपताना माझं मन मला खातं की अरे कदाचित त्या काळात आपण जर लोकप्रतिनिधी असतो तर जो वंदे भारत नावाची ट्रेन आज संबंध भारतामध्ये चालू होणार आहे त्याचे डब्बे बनवायचा कारखाना हा त्या काळात खासदार सरकार भाजपच आमदार भाजपच मंत्री भाजपच केंद्राचं सरकार भाजपच तो रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना दिल्लीहून परळी बाहेर लातूरला गेला. माझ्या सारखा लोकप्रतिनिधी असता तर शिरसाळ्याच्या पुढे तो प्रकल्प सुद्धा जाऊ दिला नसता. अरे आज एवढा 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प 50,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आज आपल्या हातून गेला त्याच्यातून किती मोठा विकास झाला असता किती रोजगार मिळाला असता याची कल्पना करवत नाही. ज्या वेळेस आम्ही चाकण सारख्या पिंपरी चिंचवड सारख्या क्षेत्राचा किंवा आणखी कुठल्या एमआयडीसी मध्ये फिरतो सभा घेत असताना ज्यावेळेस भाऊ भाऊ मुली प्रळीचा म्हणून एखादा आमचा भाऊ त्या ठिकाणी आम्हाला आवाज टाकतो त्यावेळेस काय करतो तर तो म्हणतो फॅक्टरीत कामाला क्षणभर मी त्याच्याकडे हसतो पण मान शर्मेही खाली घालतो कारण माझ्या मातीतल्या एका माणसाला त्याच्या कुटुंब घरात चलवायला अडचण होते. एक पोरग शेतीत काम करतंय दुसऱ्या पोराच पोट भरणं शक्य नाही म्हणून त्याला पोटाची खैमी भरायला पिंपरी चिंचवडला चाकणला जावं लागतं हे माझ्यासाठी शर्मेची गोष्ट आहे. ते जर प्रकल्प इथं असता आज तर एकही व्यक्तीला इथून पिंपरी चिंचवड सारख्या साहेबच्या नेत्यांना फार आपल्या बाबतीत आपुलकी प्रेम निर्माण होत आहे. आज त्यांचं सरकार काल परवाच्या अतिवृष्टीने गारपिटीनं नुकसान झालं आपलं मान्य करता का नाही त्याच्या अगोदरचं अनुदान आपलं राहिलं होतं सरकार देत होत का नवीन आलेले पालकमंत्री देत होते का सभागृहात एकदाच एक ओळ वाचली की दुसऱ्या दिवशी मला अधिकाऱ्याचे फोन आले आम्हाला आदेश आले पैसे लवकर टाका जमा झाले का नाही खात्यावर. ही ताकद आहे ही ताकद माझी नाही आहे ही ताकद तुमची आहे या भागातल्या मायबाप जनतेची ताकद. अरे शिरसाळ्याच्या एमआयडीसीत साधा जमिनीची किंमत ठरवावी किती गायदान जमीन कुठल्या शेतकऱ्याची नाही पण किंमत जास्त यायला लागली म्हणून शिरसाळ्याच्या एमआयडीसीच काम त्याची गती कमी झाली म्हणून एक विधेयक एमआयडीसीच सभागृहात आलं आणि त्या विधेयकाची कॉपी निसती हातात घेऊन बोलायला लागलो दुसऱ्या मिनिटाला समोरून मंत्री म्हणला ज्या अडचणी दुसऱ्या दिवशी बैठकीत घेऊन संपून टाकतो ही ताकद आहे. अरे सत्ता असल्यावर तर आपली काय ताकद आहे आपण दाखवून दिलंच पण सत्ता नसताना ना विरोधी पक्ष नेता फक्त आमदार आहे एवढं बोललो तर समोरून उत्तर देऊन लगेच काम करावं लागतं ही ताकद लागते. प्रभू वैद्य